महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सदिच्छा मंडळ या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी जो उपक्रम राबवला, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, वह्या व कंपास अशा तिन्ही संचच त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचं ठरवलं आणि खरोखर खूप चांगले उपक्रम आहे. सर्व शिक्षकांनी जर ही अशी प्रेरणा घेतली तर मला नाही वाटत वा महाराष्ट्रातले किंवा भारतातले कोणताही विद्यार्थी अभ्यासापासून किंवा शिक्षणापासून वंचित राहील. अशा या स्तुत्य उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदेच्या वतीने, आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील प्रणित आणि सदिच्छा मंडळ अहमदनगर यांच्या वतीनं जिल्ह्यातील जवळपास 1500 शिक्षकांनी स्वेच्छेनं 3 लाख रुपयाची देणगी कोल्हापूर आणि सांगली येथील शालेय विद्यार्थ्यांना दप्तर देण्यासाठी निधी गोळा केला आणि आज खऱ्या अर्थानं त्या 3 लाख रुपयाच्या निधीतून आम्ही 1000 दप्तरं आज कोल्हापूर आणि सांगलीसाठी हे त्या तिथली विद्यार्थ्यांसाठी हे दप्तरं रवाना करत आहोत. माननीय उपाध्यक्ष शेळके साहेब यांनी ही दप्तरं त्यांच्या शुभास्ते कोल्हापूर आणि सांगलीकडे आता थोड्याच वेळात रवाना होणार आहे. खऱ्या अर्थाने या विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब राहू नये, खूप गोरगरीब विद्यार्थी आहेत आणि अशा गरीब विद्यार्थ्यांना या दप्तराचा लाभ दिला जावा म्हणून कोल्हापूरला 500 दप्तरं आणि सांगलीला 500 दप्तरं अशा प्रकारचं वाटप आम्ही उद्या माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते उद्या हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये संपन्न होतो आहे. यावेळेला कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आमदार सतीश पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत आणि माननीय आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील वडरावकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मी आपल्या संघाच्या वतीनं ही जी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जो उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमाला शिक्षकांनी भरभरून साथ दिली त्याबद्दल शिक्षकांनाही मनापासून धन्यवाद देतो. वास्तविकता निसर्गाच्या संकटापुढं मनुष्याला हतबल व्हावं लागतं अशीच घटना पूरग्रस्तांच्या बाबतीत झाली. वास्तविकता त्यांचं आपण दुःख हलकं करू शकत नाही पण त्यांना काहीतरी मदत करू शकतो या दृष्टीने नगर जिल्ह्यातील शिक्षकांनी जो प्रयत्न केला, मदतीचा प्रयत्न केला, त्यातून साधारणपणे 3 लाखापर्यंतची मदत जमा झाली आणि त्यातूनच या विद्यार्थ्यांचं काहीतरी करता यावं, त्या दप्तर, शालेय किट अशा पद्धतीनं त्यांचं थोडंसं दुःखामध्ये सहभागी कुठेतरी होता यावं या निमित्तानं आपण ते प्रयत्न केला आहे की ज्या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता त्या पूरग्रस्तांचं दुःख, त्या भावना आपण जरी हलक्या करू शकत नसलो तरी यातून काहीतरी सहकार्य मातृत्वाच्या निमित्तानं की आपण त्यांचं कुठेतरी दुःख हलकं करतो आहे म्हणून नगर जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी देणगी देऊ केली पण पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानतो आणि वास्तविक पाहता आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष साहेब यांनी जे कोल्हापूरला दप्तर पाठवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित केलं त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व वर्गदारांचे संघटना आणि मंडळातर्फे आभार मानून या ठिकाणी आम्ही आज कोल्हापूरला रवाना होतो आहे. धन्यवाद.